शिवसा युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि IITians घडवणारी एकमेव संस्था 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS 30 BAMS 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT 1 NIT 1 IIIT तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा। मालकासाठी आयुष्यभर राबलेल्या बैलाच्या मृत्यूनंतर शेतकऱ्याने केली आपल्या बैलाची विधिवत तेरवी। शेतकऱ्याचा अतिशय जवळचा मित्र म्हणजे बैल। शेती मशागतीसाठी सिंहाचा वाटा असतो तो म्हणजे बैलाचा। याच बैलांच्या जोरावर शेतकऱ्याने आजपर्यंत जगाला पोचलंय। आज रोजी बैलाची संख्या कमी झाल्याने आणि आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध झाल्याने शेती मशागतीसाठी बैलाचा सहभाग कमी झालाय। मात्र आजही शेतकरी बैलाला आपल्या मुलाप्रमाणे वागवतात। असेच बैल आणि शेतकऱ्याच्या अतूट नात्याचा प्रत्यय आलाय तो म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात। आपल्या लाडक्या सुकऱ्या बैलाचा मृत्यू झाल्याने त्याच्यावर माणसाप्रमाणे अंत्यविधी पूर्ण करून आज या सुकऱ्या उर्फ चित्याची विधिवत तेरवी केली आहे। शेतकऱ्यांचे आणि बैलाचे नातेसंबंध जिव्हाळा याचे फार पूर्वीपासून वेगवेगळ्या प्रकारे वर्णन केले गेले। असंच एक जीवाभावाचं नातं बुलढाणा तालुक्यातील देवपूर येथे पाहायला मिळालं। देवपूर येथील संदीप नरोटे यांच्याकडे त्यांचे वडील विक्रम नरोटे यांनी 2 वर्षाचे वासरू आणले होते। मागील 25 वर्षापासून हा चिथ्या उर्फ सुकऱ्या नावाचा बैल 25 वर्षापासून या शेतकरी कुटुंबात खांद्याला खांदा देऊन सातत्याने शेतात राबत होता। मागील 2 वर्षापासून हा बैल थकला होता, त्याला जागेवरच खायला द्यावे लागत होते। शेवटी 13 दिवसापूर्वी या सुकऱ्याचा वृद्धपणाने मृत्यू झाला। त्यामुळे संदीप नरोटे यांनी दुःखद अंतकरणाने आपल्या सुकऱ्यावर तो आयुष्यभर राबलेल्या आपल्या शेतातच त्याच्यावर दफनविधी केला आणि आज आपल्या सोखियांना बोलावून त्याचा फोटो लावत त्याची पूजा केली आणि भोजनाचा कार्यक्रम देखील केला। सुकऱ्या नावाचा बैल हा 27 तारखेला वारला आणि काल अचानक नानांचा मला फोन आला आणि नाना मला म्हणाले की आमच्या इथे तेरवीचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला तुम्ही या। मी काही क्षणार्धात विचार करत बसलो की तेरवीचा कार्यक्रम नेमका कुणाचा आहे आणि काही वेळात व्हॉट्सअपला मॅसेज बघितला तर नानांचा मॅसेज होता, बैलांचा फोटो आणि चित्ता उर्फ त्यांचा सुकऱ्या नावाचा बैल बैलाच्या तेरवीचा कार्यक्रम। काही वेळापुरता मी थोडासा विचार करत बसलो की नानांनी आजपर्यंत कुणीही अशा प्रकारचं तेरवीचा कार्यक्रम आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्याबरोबर आपल्या शेतात राबतो आणि त्याचा आपण एवढा काही करत नाही, 1-2-3 वर्षासाठी आपण त्याला खाटकाला विकून टाकतो। परंतु संदीप नाना आपले नरोटे यांनी आपल्या बैलाला आपल्या छोट्या भावाप्रमाणे आणि आपल्या छोट्या भावाप्रमाणे त्यांनी त्याला जीव लावून त्याच्या अंत्यविधीचा कार्यक्रम आणि तेरवीचा कार्यक्रम हा पार केला। बैल आपल्या मालकासाठी आयुष्यभर राबराब राबतो, मात्र तो निकामी झाला की अनेक कृतघ्न शेतकरी त्याला कत्तलखान्यात विकतात। मात्र या घटनेवरून आजही जनावरांवर जीव ओळून टाकणारे आणि आपल्या भावाप्रमाणे मुलांप्रमाणे त्याचा सांभाळ करणारे शेतकरी असतात हे सिद्ध झालंय। मुलांसाठी आईवडील जसे निस्वार्थ भावनेने आयुष्य खर्ची घालतात तसे बैलही निस्वार्थ भावनेने मालकासाठी राबतो, त्यामुळे आईवडिलांसारखा उतरत्या वयात त्याचा देखील सांभाळ करा असा संदेशही या निमित्ताने या शेतकऱ्याने दिलाय। तो कार्यक्रम आहे आमचा सुकऱ्या उर्फ चिता या बैलाचा कार्यक्रम आहे। गेली 23 वर्षे तो आमच्या कुणबीत राबत होता आणि त्यांना मी पटावरसुद्धा आणलेला आहे, परंतु आता ते 2-3 वर्षापासून काम करत नसल्यामुळे मी त्याला एका ठिकाणी बसून खाऊ घातले, पिऊ घातले आणि आज 13 दिवस झाले त्याचा देहांत झाला। तेव्हा मी त्याला इथे GCB ने खड्डा खोदून त्याची दफनविधी केली, कपडा कातला, सर्व हे केलं आणि आज 13वी निमित्त जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि आजपर्यंत समजा त्यांनी आपल्याला 23 वर्षात आपल्या कुणबीकेमध्ये तो एवढा काम करतो आहे आणि आपण 2-3 वर्षासाठी त्यांना खटकाला विकतो ही चांगली गोष्ट नाही। जसे आपले आईबाप म्हातारे होतात तर आपण सोडून देत नाही, त्याप्रमाणे आपले जे बैल म्हातारे झाले तर त्यांना खटकाला विकलं नाही पाहिजे, त्यांचा सांभाळ केला पाहिजे। कारण ते 23 वर्षे आपल्याला देतात, आपण 2 वर्ष सांभाळत नाही म्हणजे ही कोणती कुठली न्याय आली। तेव्हा माझी सर्व जनतेला कळकळून विनंती आहे की आपला बैल जर म्हातारा झाला तर त्याला विकू नका, 2 वर्ष सांभाळा आणि त्याचा व्यवस्थित सोय करा, गौ माता तुम्हाला कुठेच कमी पडू देणार नाही। बुलढाणा जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या घटना व घडामोडी पाहण्यासाठी आपण अद्यापही BCCN News बुलढाणा या YouTube चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आता सबस्क्राइब करा आणि Facebook पेजला लाईक व फॉलो करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।
पाहत रहा पीसीसीएन न्यूज 24 वर्षे विश्वासाची।